गेल्या 1.5 वर्षभरात आम्ही 3200 रक्ताच्या बॉटल जमा केलेल्या आहेत आणि साधारणतः आतापर्यंत 650 रक्ताच्या बॉटल या रुग्णांना आम्ही मोफत दिल्यात। म्हणजे सांगायला मला आवडेल की 12 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांचं रक्त हे आम्ही रुग्णांना मोफत पुरवले आहे। त्याचप्रमाणे समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे, म्हणजे वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास आमची टीम प्रतिष्ठान ही लोकांच्या सेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे। KM वाडिया, टाटा, नायर, JJ तसेच सायन या हॉस्पिटलमध्ये जेव्हा गावावरून किंवा मुंबईसारख्या ठिकाणी रत्नागिरीतले जे रुग्ण असतात, लहान बालकं असतात, त्यांना ॲडमिट करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे। या वर्षभरात आम्ही 100 जास्त रुग्णांना त्या ठिकाणी ॲडमिट करण्याचं काम केलेलं आहे। त्यापैकी 80% रुग्ण हे बरे होऊन गावी सुखरूप परतलेले आहेत। आणि कोरोना काळात आमच्या संतोषदादा पांचाळांना जाणवलं की आता गावावरून लोक येत आहेत, इकडे हॉटेल्समध्ये एका माणसाला जेवणासाठी 300 रुपये प्रति माणसाला खर्च येतो आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, तर तो कन्सेप्ट त्यांनी मला निदर्शनात आणल्यानंतर मोफत टिफिन सेवा हा प्रतिष्ठानचा एक सुंदर उपक्रम आम्ही KM वाडिया आणि टाटा ह्या परिसरात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राबवला आहे। आतापर्यंत आम्ही वर्षभरात 7,500 मोफत टिफिन ह्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्यात। विशेष बाब म्हणजे आम्ही ही सेवा करत असताना कुठल्याही रुग्णांचा किंवा रुग्णांच्या नातेवाईकांचा किंवा आम्ही ज्यांना मदत केली आहे त्या कुठल्याही व्यक्तीचा फोटो काढलेला नाही आहे। प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील 300 निराधार कुटुंब दत्तक घेणार आहोत। या योजनेमध्ये असं आहे की 300 गावांचा त्याच्यामध्ये लाभ असेल आणि ज्या गावात एखादी निराधार व्यक्ती राहते, त्यांना जेवणाची व्यवस्था नसेल किंवा घरी कोण कमवतं व्यक्ती नसेल, तर आम्ही महिन्याला 500 रुपयाची मदत ही प्रतिष्ठानकडून जवळच्या दुकानदाराकडे देतो आहे। आणि त्यांना जे जिन्नस हवं आहे किंवा त्यांची जी गरजेची वस्तू आहे त्यांनी त्या दुकानदाराकडून जायची, असे आतापर्यंत आम्ही 300 जणांना दत्तक घेण्याचा आमचा संकल्प असताना 22 कुटुंब आजच्या डेटपर्यंत आम्ही दत्तक घेतलेली आहेत। त्यांना दर महिना आमचं जे रुटीनप्रमाणे जे मदत कार्य आहे ते सुरूच आहे। आणि असं असताना जेव्हा आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी 3,32 रक्ताच्या बॉटल जमा केल्या, तेव्हा आमचे विनायकदादा मांडवकर आहेत सहसचिव, त्यांच्या लक्षात आलं की आता आपण मुंबईसारख्या ठिकाणी एका कॉलवर मागेल तेवढ्या रक्ताच्या बॉटल उपलब्ध करून देतो आहे, परंतु ग्रामीण ठिकाणी आपल्या दापोली आणि मंडणगडमध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा खूप फिकट आहेत। म्हणजे मला सांगायला वाईट वाटेल की दापोली उपजिल्हा रुग्णालय फक्त नावाला आहे, त्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ हे 4 वर्ष नव्हते। आणि ही गोष्ट देखील आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही जो पाठपुरावा केला, आम्ही हायकोर्टात याबद्दल जनहित याचिका दाखल केले आणि याची जाणीव कुठेतरी शासनाला आली म्हणून 2 पार्ट टाईम स्त्रीरोग डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित आहेत मंगळवारी आणि गुरुवारी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बालरोगतज्ञ नव्हते, त्यांचीही ऑर्डर झालेली आहे, मला वाटतं येणाऱ्या 10 ते 15 दिवसात त्या ठिकाणी डॉक्टर कायमस्वरूपी 24 तास आपल्या उपजिल्हा रुग्णालयात असतील। आणि अशा वेळेला विनायकदादा मांडवकरांनी दिलेला मुद्दा होता की दादा, आपल्या रुग्णांना जेव्हा रक्त लागतं तेव्हा त्यांना महाळला जावं लागतं, खेळला जावं लागतं किंवा चिपळूणला जावं लागतं, आणि त्या ठिकाणी ती रक्ताची जी बॉटल आहे ती भले तुम्ही रक्तदान केलं असेल नसेल तरी प्रत्येक बॉटलमागं 3,000 रुपये खर्च हा येतो आहे। आणि यासाठी आपल्याला कुठंतरी महत्त्वाचं पाऊल टाकलं पाहिजे आणि म्हणूनच हा जेव्हा कन्सेप्ट 6 महिन्यापूर्वी विनायकदादा मांडवकरांनी आम्हाला दिला, मग आम्ही ठरवलं की दापोलीमध्ये आपण ब्लड स्टोरेज सेंटरची उभारणी करायची, कारण की ब्लड बँक शक्य नव्हतं, ब्लड बँक उभारणे म्हणजे 1 कोटीचा खर्च होता। मग आमची जी फ्रेंड ब्लड बँक आहे, मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक, त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव दिला, त्यांनी होकार दिला होता। त्यानंतर मग ब्लड स्टोरेज सेंटरसाठी FDA नियमानुसार हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला ब्लड स्टोरेज सेंटर उभारायचं, 8 बेडचं हॉस्पिटल मिनिमम असणे गरजेचं आहे, त्यातला तांत्रिक म्हणजे त्या योग्य असे डॉक्टर असणे गरजेचं आहे, आणि अशा रीते आम्हाला फिट जे हॉस्पिटल लाभलं ते भागवत हॉस्पिटल। मग आमचे रुपेश दादा वायकर यांच्या पुढाकाराने आम्ही भागवत हॉस्पिटलचे डॉक्टर भागवत यांच्याशी संपर्क केला 6 महिन्यापूर्वी, त्यांनीही ग्रीन सिग्नल दिला आणि त्यानंतर मग ह्या रक्तदान शिबिरासाठी लागणाऱ्या रक्त ब्लड स्टोरेज सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून येणाऱ्या 20 तारखेला दापोली तालुक्यातील इतिहासातील पहिलं दापोली ब्लड स्टोरेज सेंटर आम्ही आता सुरू करतो आहे। आणि त्याच दिवशी संतोष अबगुल प्रतिष्ठानचं भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आपण चैतन्य सभागृह दापोली या ठिकाणी आयोजित केलं आहे। सकाळी 10 वाजता
ब्लड स्टोरेज सेंटरचा शुभारंभ असेल आणि 11 वाजता 10 वाजता भागवत हॉस्पिटल इथे शुभारंभ असेल आणि 11 वाजता चैतन्य सभागृह या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यासाठी आम्हाला हा जो उपक्रम आहे ब्लड स्टोरेज सेंटर हा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत चालू ठेवायचा आहे आणि यासाठी माझ्या दापोलीमधील माझ्या मंडणगडमधील 1500 रक्तदात्यांची आम्हाला गरज आहे जे वर्षातून प्रतिष्ठानसाठी 2 रक्तदान करतील आणि हा नोंदणी उपक्रम देखील चालू आहे। आतापर्यंत 500 रक्तदात्यांची नोंदणी झालेली आहे आणि दापोली आणि मंडणगडमधील बांधव भगिनी कुठेही रक्तदान करण्यासाठी कमी पडतील असं मला अजिबात वाटत नाही, कारण की मुंबईसारख्या ठिकाणी जो आम्हाला प्रतिसाद दिला आहे एका वेळेला 754 रक्तदाते जर येऊ शकतात तर दापोली आणि मंडणगडवासीय ग्रामीण ठिकाणी जे राहतात ते यासाठी कुठे कमी पडतील असं वाटत नाही। दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, आता तुम्हाला 3000 रुपयात रक्ताची बॉटल घेण्याची गरज नाही। आता आपलं जे ब्लड स्टोरेज सेंटर आहे त्या ठिकाणी 1 मेपासून आपण फक्त 300 रुपयात रुग्णांना रक्ताची बॉटल देणार आहे। ज्या रुग्णांना रक्ताची बॉटल आवश्यकता भासणार आहे आम्ही आमचे काही नंबर सर्क्युलेट केलेत अजून करणार आहोत, त्या आमच्या 5 प्रतिनिधींनी ब्लड स्टोरेज सेंटरला फोन केला की त्या रुग्णाला 300 रुपयात रक्ताची बॉटल आपण देऊ। जे रक्तगट आहेत त्या सगळ्या रक्तगटांचं रक्त त्या ब्लड स्टोरेज सेंटरला मेंटेन स्टॉक कसा मेंटेन करण्यात येईल याचा देखील आमचा अभ्यास चालू आहे। प्रतिष्ठानची 4-5 सदस्यांची टीम ही त्या ठिकाणी 24 तास सज्ज असणार आहे, म्हणजे येणाऱ्या काळात दापोली आणि मंडणगड किंवा अन्य तालुके यांच्या कुठल्याही रुग्णाला रक्ताची गरज भासली तर मला वाटत नाही की आता ते आपल्याला चिंता करण्याची कारण आहे, कारण की मुंबईचा जो आमचा रिझल्ट आहे त्या पद्धतीने 99.99% आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि साथ लागणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, आपल्याला